दिले आहे ते आज तुम्हाला पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तरी सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या आणि जास्तीत जास्त लक्षपूर्वक ऐका. सर चालू करा तुम्ही. ओके मॅडम, थँक्यू, धन्यवाद. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण अक्षर मालिका घेतली होती, अक्षरमाला. याही वेळेस आपण इंग्रजी अक्षरमाला घेणार आहोत, परंतु यावेळेस आता मागच्या वेळेस सरांनी जास्तीत जास्त इंग्रजी अक्षरमाला आपणास समजून सांगितली होती, परंतु मीही सांगण्याचा प्रयत्न केला होता, ती तुम्हाला समजली पण असेल, परंतु आपली अजून दृढीगत होण्यासाठी आपण परत एकदा ही इंग्रजी अक्षरमाला या ठिकाणी घेणार आहोत. ही आपल्या आपल्यासाठी पुढे पण फार आवश्यक असते. यासाठी इंग्रजी अक्षरमालेमधील जे जे प्रश्न असतात किंवा जे जे काही घटक आहेत, त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला एक छोट्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आज आपण या ठिकाणी आपणास विनंती आहे की आपण कृपया हातास शांततेमध्ये ऐकावा. आज बघा, इंग्रजी अक्षरमाला आहे, ब्लॅकबोर्डवर मी या ठिकाणी इंग्रजी अक्षरमाला आपणास लिहित आहे. आपण त्याचा थोडासा अभ्यास करणार आहोत आणि डायरेक्ट गणिताकडे जाणार आहोत. आकलन हा विषय आणि आकलन या विषयावर आधारित इंग्रजी अक्षरमाला. तो अक्षरांचा क्रम आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी या पाच गटामध्ये अक्षरमाला आपण विभागून गेली, आणि यामधले पाच गटामधले हे जे पाच गट आपण विभागून घेतले, या पाच गटामधले प्रत्येक अक्षराचा क्रम आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग त्यासाठी या अक्षरमालेमध्ये एकूण 25 अक्षर आहेत, आणि या 25 अक्षरामधले आपण पाच गटामध्ये त्याचे पाच गट केलेले आहेत. 25 अक्षर असल्यामुळे या प्रत्येक अक्षराचा क्रम जो आहे तो जी बाजू असते, आपल्या जी डाव्या हाताला येते ती डावी बाजू असते, डावी बाजू, आणि आपल्या जी उजव्या हाताला असते ती उजवी बाजू असते. लिहिण्यामध्ये जरासा कृपया आपण थोडस समजून घ्यावं. बघा, ही डावी बाजू आहे, आपल्या जी डाव्या हाताला येते ती डावी बाजू आहे. बघा, इकडची बाजू आणि तिकडची ही उजवी बाजू आहे. डाव्या बाजूकडनं आपण लिहिण्यास सुरुवात करतो किंवाही आपण क्रमांक देण्याचा प्रयत्न करत असतो. मग या ठिकाणी आपण ए ला जर प्रथम क्रमांक दिला तर ई ला पाच क्रमांक येतो, म्हणजेच काय, 1 2 3 4 5. या ठिकाणी ह्या पहिल्या गडाला 5 पर्यंत आपण नंबर दिले, अनुक्रमांक त्यांचे. त्यानंतर एफ ला 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर याला पण 11 12 13 14 15 अशा पद्धतीने इथपर्यंत आपले नंबर गेलेले आहेत. यानंतर इथून जे येणार आहेत ते इथपर्यंत 25 येणार आहेत. हा जो गट आहे तो 21 22 23 आणि 24 अशा पद्धतीने 25 गटाचा आहे. मधला जो गट आहे तो 16 17 18 19 आणि 20,
तो पण आपल्या समोर लिहित तुम्ही 16, 17, 18, 19 आणि 20 अशा पद्धतीने तो गट आपण या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. तर हे गटातले अक्षर तुम्हाला पाठ झालेले आहे कारण तुम्ही सर्वजण एकदम हुशार विद्यार्थी आहात. त्या हुशार विद्यार्थ्यांनाच या ठिकाणी जॉईन केलेला आहे याची पण मला कल्पना आहे. अक्षरांचा क्रम घेणं का गरजेचं आहे कारण हे आपल्याला पुढे पण जेव्हा जेव्हा अभ्यास करतो अक्षराचा क्रम पाठच असणे गरजेचं आहे. आता आपण पाठ करण्याचा प्रयत्न केला तर आपण मस्त सांगितलं होतं या पद्धतीने जे वेगवेगळ्या पद्धतीने टिक्स वापरून सांगितल्या होत्या त्या तुमच्या लक्षात राहिल्या असतील. या लक्षात झाल्या असतील झाल्या तर आपल्याला पुढे शर्माला जी आहे ती चांगल्या पद्धतीने करता येतात किंवा त्यावर पटकन इंग्रजीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे या पद्धतीचे क्रमांक सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे असते. मग त्यासाठी जर इंग्रजी अक्षरमाला आपल्या समोर आहे आणि इंग्रजी अक्षरमाला जर समोर असेल तर ह्या इंग्रजी अक्षरमालेमधले आपल्याला अक्षरांचे क्रम लक्षात येतात डावीकडून आणि उजवीकडून. त्याचबरोबर या इंग्रजी अक्षरमालेमधले स्वर आपल्याला महत्वाचे आहेत ते म्हणजे ए, ई, आय, ओ आणि यू. हे स्वर खूप महत्वाचे आहेत. या स्वरांचे पण प्रश्न बऱ्याच वेळेस या स्वरांच्या लगतचे स्वरांनंतर एक अक्षर स्वरानंतर दोन अक्षर अशा पद्धतीचे मागील काही कालावधीमध्ये या ठिकाणी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारलेले असतात. म्हणून आपण याचा एक पाच या अक्षराचा गटच आपण या ठिकाणी करून घेतला तर याचा क्रम आपण अक्षराचा क्रम या ठिकाणी लक्षात घेतला तर एक ए चा ए आहे, ए चा ए घेतला, ई चा या ठिकाणी 5 आहे, आय चा आपल्याला माहित आहे आय चा क्रमांक आपण या ठिकाणी 9 आहे आणि ओ चा क्रमांक जो आहे तो 15 आहे आणि यू चा क्रमांक आहे 21. या पद्धतीने 5-5 गटामध्ये जर आपण विभागलेली घेतलेली असली अक्षरमाला तर त्याला बरोबर 5-5 पाढ्यामध्ये आपण जर वाचली तर आपल्याला त्याचा क्रम सुद्धा लक्षात येतो, क्रम सुद्धा पटकन आपण सांगू शकतो. आता इंग्रजी स्वर आपल्या लक्षात आले ए, ई, आय, ओ, यू हे इंग्रजी स्वर्स आहेत आणि बाकीचे व्हॉवेल्स आहेत. आता यावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे आपण थोडक्यात या ठिकाणी उत्तर घेऊया. समजा आपल्याला एखाद्या अक्षराचा क्रम उजवीकडून विचारला तर तो उजवीकडून विचारला तर त्यामध्ये त्याचा काय करू शकतो आपल्याला माहित आहे. तरी पण मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो की जर त्या अक्षरमालेमध्ये 26 अक्षर असतील तर एकचा आणि त्याच्यामधून तो दिलेला अक्षर आहे तो डावीकडून जर आपल्याला क्रमांक माहित असेल तर त्या क्रमांकाचा अक्षराचा क्रम आपण त्याच्यातनं वजा करायचा म्हणजे त्या अक्षरमालेमधून अक्षरमालेचा उजवीकडून क्रमांक आपल्याला लक्षात येतो. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तरच या प्रश्नाचा या ठिकाणी घ्यायचा असेल आपल्याला तर आपण प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर बी तुम्हाला या ठिकाणी काढून देऊ शकतो दाखवू शकतो. एक प्रश्न समजा असा आहे, समजा जी चा उजवीकडून जी या अक्षराचा उजवीकडून क्रमांक कोणता असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. मग या प्रश्नाचं पर्याय सुद्धा आपल्याला त्यांनी दिलेले नसले तरी सुद्धा आपण पटकन याचं उत्तर काढू शकतो. ते कसं काढणार, जी हे अक्षर आपल्याला उजवीकडून जर त्याचा क्रमांक माहित असेल या डावीकडून जर आपल्याला क्रमांक कारण आपण डावीकडूनच शक्यतो पाठ करतो एकाच बाजूने जर पाठ केले तर आपल्याला ते लवकर लक्षात सुद्धा राहतात. त्यामधला इजुटी हा शब्द सुद्धा आपल्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतो. इजुटी म्हणजे आपण त्या ठिकाणी ई जे ओ टी आणि वाय हा शब्द का लक्षात ठेवायचा आहे तर हा शब्द म्हणजे 5 पाढा आहे. याचा क्रमांक आहे 5, जे चा क्रमांक आहे 10, ओ चा क्रमांक आहे 15 आणि टी चा क्रमांक आहे 20, तसाच वाय चा क्रमांक आहे 25. हा पाढा आपल्या लक्षात येऊन जातो कारण ते लक्षात ठेवण्यासाठी आपण हा शब्द इजुटी लक्षात ठेवायचा आहे म्हणजे आपल्या तो क्रमांक लक्षात ठेवण्यासाठी काही शब्द याच्यामध्ये इंग्रजी अक्षरमालेमधले 26 अक्षर आहेत
त्यामध्ये हे शेवटचा पाचचा पाठ आपल्या लक्षात राहिला त्यानंतर एबीसीडी ई पर्यंत आपल्या लक्षात राहून जातो तो सोपा आहे त्या पद्धतीने एफ जी एच आय पर्यंत आपल्या लक्षात राहून जातो त्यानंतर के एल ए यम यम हे बरोबर 26 अक्षरामधलं मधलं अक्षर आहे त्यामुळे यमचा क्रमांक सुद्धा आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि तो लक्षात ठेवला तर तिथून पुढे निम्मी अक्षरमाला राहते आणि ती वाय पर्यंत असली तर 25 अक्षरामधून आपण त्या अक्षराचा डावीकडूनचा क्रमांक जर वजा केला तर उजवीकडून त्याचा क्रमांक आपल्याला लगेच लक्षात येतो. आता प्रश्न आहे आपल्या समोर जीचा उजवीकडून क्रमांक कोणता. या प्रश्नामध्ये आपल्याला साधी सोपी ट्रिक्स आहे ती पण आपण शिकलो पण असेल परंतु मी तुम्हाला ठिकाणी त्याचं थोडस थोडक्यात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो. बघा 26 मधून जर आपण या ठिकाणी या जीचा क्रमांक जो आहे तो जीचा क्रमांक जर घेतला तर तो जीचा क्रमांक येतो आपल्याला माहितच आहे डावीकडून त्याचा क्रमांक आहे 7. मग 26 मधून जर आता यामध्ये एक दोन शब्द महत्वाचे आहे अक्षरमाला दिलेली असते प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक बुद्धिमत्तेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुरुवातीलाच अक्षरमाला असते त्या अक्षरमालाचा अभ्यास आपण करून घेणं गरजेचं असतं. त्या अक्षरमालेचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे त्या अक्षरमालेमधूनच सोडवता येतो. आता त्यामध्ये कधी कधी आपल्याला 26 अक्षर असतात किंवा 25 असतात. 25 म्हणजे वाय पर्यंत आणि 26 असले तर झेड पर्यंत असतील या पद्धतीने परंतु शक्यतो वाय पर्यंतच असतात. मग वाय पर्यंत जर असले तर त्यामध्ये एक मिळवायचा आणि 26 मधून त्या अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तो क्रमांक आता इथं जीचा क्रमांक जो आहे तो 6 आहे म्हणून मग 7 आहे म्हणून आपण त्याचा क्रमांक 7 जो आहे तो काय करूया वजा करूया. 26 मधून जर 7 वजा केली तर येणारी जी संख्या आहे ती संख्येचा क्रम म्हणजे उजवीकडून येणाऱ्या अक्षराचा नंबर आहे तो उजवीकडून येणारे अक्षर जे असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचा क्रमांक येऊन जातो तो 29 आहे या 19 आहे 19 आहे. अशा पद्धतीने ह्या प्रश्नाचं आपल्याला एक छोटीशी ट्रिक्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. यावरच आधारित एक दुसरा प्रश्न पण या ठिकाणी आपल्याला घेता येईल तो म्हणजे असा एक घेऊया तुमचाही सराव होईल. या ठिकाणी यमचा उजवीकडून क्रमांक कोणता. एक छोट्याकडून अवघडाकडून आपल्याला अवघडाकडून परत सोप्याकडे नाही यायचं तर आपल्याला उजवीकडून शक्यतो उजवीकडूनच विचारतात कारण डावीकडून आपले पाठ असतात म्हणून शक्यतो उजवीकडून ते विचारतात उजवीकडून क्रमांक कोणता. क्रमांक कोणता असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता यमचा क्रमांक जर या ठिकाणी आपल्याला माहित आहे परंतु तरी सुद्धा आपल्याला या ट्रिकचा वापर करून आपल्याला सोडवायचा आहे मग या अक्षरमालेमध्ये दिलेली अक्षरमाला जी आहे ती अक्षरमाला जर वाय पर्यंत असेल तर त्यामध्ये 25 अक्षर आहे 25 मध्ये एक मिळवायचा ते 26 होतात आणि 26 मधून जो दिलेला अक्षर आहे त्याचा डावीकडून जो क्रमांक आहे तो क्रमांक आपण 26 मधून वजा करायचा आहे मायनस करायचा आहे. आता यमचा जर डावीकडून क्रमांक घेतला तर यमचा क्रमांक बरोबर मधोमध येतो तो 13 आणि 26 मधून जर 13 वजा केले तर तो उजवीकडून सुद्धा 13 क्रमांक येतो. उजवीकडून सुद्धा किती येतो 13 येतो. अशा पद्धतीने आपण या अक्षरमालेमधील अक्षरांचा क्रम डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून आपण त्याचा क्रमांक या सोप्या ट्रिक्स मधून घेऊ शकतो किंवा सोडू शकतो. यानंतरचा दुसरी एक पद्धत अशी विचारली जाते ती म्हणजे मधोमधचे अक्षर किंवा मग अक्षरातील मधले अक्षर आपल्याला विचारले जाते मधोमधचे अक्षर विचारले जाते. यासाठी आपण एक छोट्याशा प्रश्नांचा सराव घेऊया म्हणजे आपल्याला त्या प्रश्न ती ट्रिक्स समजून पण येईल. बघा प्रश्न असा आहे तिसरा समजा ए पासून के पर्यंत अक्षरातील मधले अक्षर कोणते. अक्षरातील
मधले अक्षर कोणते? असा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी आपल्या समोर. आता याचा पर्याय लिहिण्याची गरज नाही आपल्याला. ज्यावेळेस मधलं अक्षर विचारलं जातं, मधोमधचं अक्षर विचारलं जातं, त्यावेळेस आपल्याला अक्षरमाला या ठिकाणी जर आपण छोट्या पद्धतीने लिहून घेतली तरी सुद्धा आपल्याला पटकन लक्षात येईल, आणि नाही जरी लिहिली तरी सुद्धा आपल्याला त्याचा त्या प्रश्नाचं उत्तर काढता येईल एक ट्रिक्स वापरून. आता ती ट्रिक्स जरी नाही वापरली आपण तरी सुद्धा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पटकन काढता येतं. प्रत्येक वेळेस आपण ट्रिक्सच वापरू आणि ट्रिक्स नाही आठवली तर आपल्याला अक्षरमाला आपल्या समोर असते, परंतु त्या अक्षरमालेचा आपण जर व्यवस्थित अभ्यास केला आणि त्या अक्षरमालेचा अभ्यास करून त्यातले प्रत्येक अक्षरामधले प्रत्येक शब्द जर आपण व्यवस्थित वाचले जे आपल्याला बरोबर विचारलेला आहे, कारण बुद्धिमत्ता हा विषय बिलकुल बुद्धीचा आहे, बुद्धीशिवाय तो प्रश्न आपल्याला त्यामधले प्रश्न सोडवता येत नाही. अतिशय सोपे वाटतात प्रश्न सोडवायला, परंतु दिसतात तसे सोपे नसतात. बऱ्याच वेळेस चांगले चांगले मुलं यामध्ये फसतात आणि फसल्यामुळेच बुद्धिमत्ता ही आपल्याकडून आपले मार्क घेऊन जाते. परंतु आपल्याला मार्क जर पूर्णपैकीची पैकी पाडायचे असेल तर बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये आपल्याला पारंगत व्हायचं असेल तर अशा गोष्टी ज्या छोट्या छोट्या आहेत त्या गोष्टींचा सराव जर आपण प्रत्येक वेळेस केला, प्रश्न सोडवले, तर आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी बरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये ज्यावेळेस प्रश्नपत्रिका समोर येते त्यावेळेस आपल्याजवळ वेळ फक्त 30 सेकंद असतो, आणि त्या 30 सेकंदामध्ये आपल्याला एक प्रश्न सोडवायचा असतो. जास्त वेळ जर घातला तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी वेळ जातो. मग आपल्याला पहा, ए पासून के पर्यंत अक्षरातील मधला अक्षर शोधायचा आहे. आता या ठिकाणी ए चा क्रमांक 1 आहे आपल्याला माहित आहे, आणि के चा क्रमांक सुद्धा आपल्याला माहित आहे. के चा क्रमांक किती आहे? तर के चा क्रमांक आहे अक्षरमालेमध्ये 11वा. कुणीकडून? डावीकडून. आता डावीकडून आपल्याला अक्षरमालेमध्ये त्याचा क्रमांक माहित आहे, त्यामुळे आपण ते बरोबर लिहिलं. यांची दोघांच्या या अनुक्रमांकांची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येते ते बघूया. ती बेरीज येते 12. आता 12 आली की मग काय करायचं? 12 आली म्हणजे अनुक्रमांक, त्याचा डावीकडून जो अनुक्रमांक आहे तो आपला पाठच असतो, कारण एकदा तरी कधीतरी केव्हाही सुरुवात करताना अक्षरमालेमधला डावीकडून जो क्रमांक आहे तो क्रमांक 25 पर्यंत आपण पाठच करून ठेवायचे. मग त्यामधले ए ई आय ओ यू असो किंवा मग एजुटे असो किंवा मग 5चा पाढा असो, तो कोणताही असू द्या, तो आपल्याला विचारला की त्याचा क्रम आपल्याला लक्षात येऊन जातो आणि समोर आला की मग आपण त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतो. आता या ठिकाणी ए चा क्रमांक आपल्याला माहित आहे 1 आहे, के चा क्रमांक आपल्याला माहित आहे 11 आहे, या दोघांची जर बेरीज केली तर ती 12 येते, आणि याला जर आपण या ठिकाणी 2 ने भागलं तर ती भागाकार येतो 6, आणि 6 म्हणजेच त्या ए आणि के च्या मध्ये जो अक्षर आहे त्या मधल्या अक्षराचा क्रमांक आहे. म्हणजे ते मधला अक्षर अक्षराचा अनुक्रमांक जर पाहिला तर तो एफ आहे, एफ फिक्स मीन्स 6, त्याचा अनुक्रमांक आहे. लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काही छोट्या छोट्या ट्रिक्स आपण जर वापरल्या तर आपल्याला लगेच लक्षात येऊन जात. तुम्हाला जर हा प्रश्न लक्षात आला असेल तर आपण पुढचा प्रश्न लगेच घेणार आहोत. पुढचा प्रश्न असा आहे, बघा आपल्या समोर मी स्क्रीनवर लिहितो. तो प्रश्न असा आहे, डावीकडून अनुक्रमे डावीकडून अनुक्रमे विसावे, पहिले, 12वे, 11वे अक्षर घेऊन अर्थपूर्ण शब्द कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल?
कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल. यासाठी डावीकडून अनुक्रमे विसावा अक्षर आपल्याला विचारले, त्याचबरोबर पहिला अक्षर दिलेला आहे, त्याचा क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि ते अक्षर आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि ते जर अक्षर आपण घेतलं, समजा विसावा अक्षर, अक्षरमालेमधलं विसावा अक्षर आपला डावीकडून अक्षर कोणता आहे, टी. टी म्हणजे 2020. टी अक्षर आहे, विसावा अक्षर टी आहे. त्याचबरोबर आता यामध्ये, या प्रश्नामध्ये महत्वाचा एक शब्द आहे आणि तो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे अनुक्रमे. हा शब्द महत्वाचा आहे. अनुक्रमे काय होतो, अनुक्रमे याचा अर्थ होतो की ज्या क्रमाने तुम्हाला दिलंय त्याच क्रमाने त्याचं अक्षर घ्यायचं आहे. तर आपण अंक बदलूही शकलो असतो, परंतु करायला परमिशन त्या ठिकाणी दिलेली नाही, त्यामुळे मग अनुक्रमे हा शब्द दिलेला आहे. मग अनुक्रमे जर दिलेला आहे तर याचा क्रमाने
सर आवाज येत नाही आहे, काय करावं सर? सर हॅलो सर, आवाज येत नाही, आवाज मॅडम, आवाज येतोय का आता? हां आता येतो आवाज सर. ओके, मुलांनो आपण तो प्रश्न असा आहे तो प्रश्न आता आहे बघा, या ठिकाणी आपल्याला पर्याय पण काय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे तो म्हणजे एई, तो म्हणजे आहे बीटी. तिसरा आहे स्पष्ट येत नाही, स्पष्ट आवाज स्पष्ट नाही येते मॅडम. हा ना स्पष्ट येत नाही आवाज, मध्ये मध्ये होतो. आता येतोय का मॅडम? थोडा क्लिअर. आता येतोय का मॅडम? हा ओके मॅडम. बघा हा प्रश्न आहे याचे पर्याय पण आपल्या समोर दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवायचं आहे, त्यासाठी आपल्याला प्रश्न समोर आता त्यासाठी ऑप्शन मला आपण जर छोड थोडक्यामध्ये जर दिली आपण या ठिकाणी घेऊया ए बी सी डी ई. या ठिकाणी लक्ष घेऊन जात आपल्या कदाचित हे शेवटचे अक्षर तरी असतील एफ जी एच आय जे एच आय करेक्ट शेवटचीच अक्षर आहे. त्यामधला पुढचा प्रश्न तुम्हाला आपल्याला बरोबर ओळखू शकतो आणि बरोबर लिहू शकतो. मग केओ म्हणजे तिसऱ्या गटातला आहे, पी आणि टी म्हणजे चौथ्या गटात आहे, आणि सीच्या गटात विचारलेला आहे. शेवटच्या गटात या ठिकाणी लगेच लक्ष देतो तो म्हणजे यू बी डब्ल्यू एक्स आणि वाय. हा यू चा क्रमांक आणि वायचा क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे आणि तोच लगेच त्या ठिकाणी स्वतः पर्याय आपल्याला लिहिता येतो. हा बोला. हॅलो, म्हटलं दुसऱ्या फोनचा आवाज कमी करून ठेवा. दुसरा फोन चालू आहे, त्याचा आवाज कमी करा म्हटलं. ओके सर, ओके 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 सर, ओके. हॅलो हॅलो सर, आवाज येतोय? हो येतो येतोय बोला.
तुमच्याकडे जॉईन होणार ना, ते लक्षात येईल आपल्याला. बघा हा प्रश्न आपल्या समोर आहे आणि प्रश्न आपल्या समोर आहे, या प्रश्नाचं उत्तर पण आपण या ठिकाणी, प्रश्नाचं उत्तर पण आपण काढलेलं आहे. पुढचा प्रश्न लगेच या ठिकाणी वेळ न घालवता घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा आहे का, दिलेल्या अक्षरमालिकेतील उजवीकडून आता डावीकडून उजवीकडून आपल्या लक्षात आलं तर याच्यावर आधारित जे अवघड अवघड प्रश्न आहे त्या प्रश्नांचा आपण अनुक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. तो प्रश्न मी या ठिकाणी घेतो तो आपल्या समोर स्क्रीनवर. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अक्षर मालिकेतील यांच्या अनुक्रमांकाची डब्ल्यू आणि सॉरी टी आणि आवाज येतोय येतोय सर. डब्ल्यू आणि सी असा आहे यांच्या अनुक्रमांकाची बेरीज, यांच्या अनुक्रमांकाची बेरीज यातील फरक बघा. प्रश्न अतिशय बुद्धी टाकणार आहे. अक्षरमाला दिलेली आहे आपल्याला, मग ती वाय पासून वाय पर्यंत असेल किंवा झेड पर्यंत असेल हे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बघावं लागेल. आता तर आपण या ठिकाणी समोर वाय पर्यंत घेतलेली आहे, त्यामुळे मग आपण तिथपर्यंत त्याचा विचार करूया आणि त्या पद्धतीने त्याचा या प्रश्नाचं उत्तर पण आपण या ठिकाणी शोधू शकतो. आता एफ आणि आर यांचा अनुक्रमांक कोणता आहे, तर एफचा अनुक्रमांक आपल्याला माहितच आहे. एफ याचा अनुक्रमांक आपल्या पाचच्या पाण्यामधला पाचचा क्रमांक संख्या पाच एकर पाच गेली सिक्स आहे. त्यानंतर आर या शब्दाचा अनुक्रमांक आपल्याला माहित आहे तो म्हणजे या ठिकाणी आरचा अनुक्रमांक आहे अठरा. आणि यांची बेरीज जर केली तर ती येते चोवीस. त्याचबरोबर डब्ल्यू आणि सी यांच्या अनुक्रमांकाची बेरीज, आता डब्ल्यूचा क्रमांक पण आपल्याला माहित आहे, डब्ल्यूचा क्रमांक आहे 23 प्लस सीचा क्रमांक आहे 3, 23 आणि 3 यांची बेरीज होते 26. आता आपल्याला इथपर्यंत येऊन जातं, परंतु आपण या बेरजेपर्यंत राहतो, आपण जास्त वाचत नाही कारण आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स राहतो, आपण हाईमध्ये राहतो, या हाईमध्ये असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देण्याची
शक्यता होऊन जाते. मग आपण त्या वेळेस चुकीला चुकलं नाही पाहिजे किंवा शेवटचा हा शब्द जो महत्वाचा आहे तो शब्द वाचणे गरजेचं आहे. तो म्हणजे फरक. फरक म्हणजे काय तर वजा. मग या ठिकाणी मोठी संख्या कोणती आहे तर ती 26 आहे. 26 वजा 24 जर घेतलं आपण तर त्या ठिकाणी 26 वजा 24 येतं. आपल्याला पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात त्या पर्यायातून आपण त्या प्रश्नापर्यंत प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो किंवा आजमध्येही आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सोडवतो. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. या प्रश्नाचं जर स्क्रीनशॉट काढता आला काढून घ्या आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचाही प्रश्न आता आहे बघा तो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो बऱ्याच वेळेस विचारलं जात. आणि प्रश्न असा आहे बघा अक्षर मालिकेतील अक्षर मालिकेतील अक्षर मालिकेतील कोणती अक्षरे कोणती अक्षरे पूर्ण वर्ग पूर्ण वर्ग संख्येच्या पूर्ण वर्ग संख्येचा क्रमांक असलेली असलेल्या स्थानावर आहे असलेल्या स्थानावर अक्षर मालिकेतील कोणते अक्षर पूर्ण वर्ग संख्येच्या चौपट क्रमांक आहे या ठिकाणी तो घ्यायचा आहे आपल्याला. चौपट दुप्पट असा विचारला जातो तर या ठिकाणी चौपट दिलेला आहे तो आपल्याला खूप महत्वाचा आहे. अक्षर मालिका आपल्याला या ठिकाणी लक्षात आली तर आपण लगेच ते घेऊ शकतो. आता या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या कोणत्या आहेत ते आपल्या लगेच लक्षात येते. सर स्क्रीन दिसत नाही. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे त्या म्हणजे बघा एक व चार या आहे. आता एक व चार यांची जर चौपट केली आपण तर ती अनुक्रमे कशी येते. एकची चौपट एक असेल आणि चारची चौपट किती येते सोळा. चार म्हणजे चार बरोबर सोळा. अशा पद्धतीने आपण उत्तर या ठिकाणी एकची एक पट म्हणजे ती येते चार. एक गुणिले चार चार येते. त्या चार मध्ये आपल्याला पुढचा जो अनुक्रमांक आहे कोणता अनुक्रमांक दिलेला आहे तर अक्षर मालिकेतील कोणती दोन अक्षरे अशी आहेत की त्यांचा क्रमांक जो आहे तो चौपट क्रमांक दाखवतो. मग एकचा क्रमांक आपल्याला माहित आहे एक ही पूर्ण वर्ग संख्या आहे चार ही सुद्धा वर्ग संख्या आहे पण त्याची चौपट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून ती अक्षरे कोणती आहे तर त्या ठिकाणी आपण त्याचा क्रमांक आपण त्यात पहिलाच काढला तर ए आणि वाय आपण पटकन काढून घेतो. ए म्हणजे एक आणि वाय म्हणजे 25 म्हणजे वर्ग संख्या त्या ठिकाणी येते आपल्याला. आणि मग आपण पटकन त्याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करतो त्या पर्यायामध्ये ज्यावेळेस त्यांनी पर्याय दिलेले असतात त्या पर्यायामध्ये ए आणि वाय पण असतो असा ए वाय असतो. आणि या ठिकाणी दुसरा पण या ठिकाणी पटकन ए आणि वाय कडे जातो. कारण ज्यावेळेस आपण हे सोडवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्या समोर पूर्ण वर्ग संख्या एक आली आणि त्यांचा क्रमांक वाय दिलेला आहे म्हणजे ए वाय दिलेला आहे. आपण हॅलो प्रश्नाकडे जायचं असतं. त्यातले बारकावे जर आपण पटकन घेतले लक्षात तर आपल्याला त्यातलं उत्तर
हॅलो दुसरा प्रश्न आहे तो आहे डीपी म्हणजे 1 आणि 16 4 आणि 16 चारचा क्रमांक अक्षर माझे अक्षर माझे तिथील अक्षर कोणतं आहे तर ते डी आहे आणि 16 या अक्षराचा क्रमांक तो म्हणजे पी आहे म्हणून आपण या ठिकाणी डीपी हे अक्षराचा क्रमांक या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या म्हणून लिहू शकतो त्या स्थानावरती आहे. त्यानंतर लगेच पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया तो प्रश्न पण आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. अक्षर मालिकेतील 14व्या अक्षराच्या सोपा आहे लक्ष दिलं किंवा थोडक्यात जर आपण लक्ष देऊन असे प्रश्न लिहिले तर लगेच आपल्याला त्यांची उत्तर लिहिता येतात. अक्षर मालिकेत चौदाव्या अक्षराच्या अक्षराच्या डावीकडे डावीकडे 10व्या अक्षराचे अक्षराचे स्थान कोणते दिसते का अक्षर मालिकेतील 14व्या अक्षराच्या डावीकडे 10व्या अक्षराचे स्थान कोणते दोनच पर्याय या ठिकाणी घ्यायचे आहे. एक जरी घेतला आपला तरी चालेल अक्षर मालिकेतील 14वा अक्षर आपल्याला या ठिकाणी लक्ष देत आहे. अक्षर मालिकेमधील पर्याय जर घेतले आपण तर पर्याय मी आपल्या समोर या ठिकाणी देतो. एक पर्याय आले एक पर्याय डावीकडून 5 अशा पद्धतीने ते पर्याय दिलेले आहे. अक्षराच्या प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी आपण प्रश्न वाचणे गरजेचं आहे. या ठिकाणी प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तर आपण त्याचं स्पष्टीकरण घेऊया. 14व्या अक्षराचं म्हणजे 14व्या 14व्या अक्षर हे घेतले आपण हे आहे आणि यांच्या डावीकडे अक्षर मालिका जर तुमच्या समोर असेल तर यांच्या डावीकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताला येते
ती डावी मग यांच्या डावीकडे कोणता अक्षर सांगितले त्यांनी डावे अक्षर मग यन पासून आपण डावीकडे जायचं आहे दहा क्रमांक मग यन पासून जर डावीकडे आपण दहा अक्षर गेलो तर ते हे अक्षर येतो डावी क्रमांक टी येतो आणि आपल्याला विचारलं काय अक्षराचे स्थान विचारले अक्षर माहिती ते चौदाव्या अक्षराच्या डावीकडील दहाव्या अक्षराचे स्थान कोणते असं विचारले डावीकडील अक्षर हे डी आहे त्याचं स्थान आपण बघू शकतो डावीकडून जर बघितलं अक्षर मालिकेमध्ये तर ते चौथा आहे त्याचबरोबर उजवीकडून कितवा आहे हे जर आपण करायचं असेल तर 25 मधून 4 वजा करा म्हणजे त्याचं स्थान येतं आपल्याला 21वा सॉरी 21वा चौवीस मधून आपण या ठिकाणी 4 वजा करूया 4 वजा केले तर त्याचं स्थान 22 होईल आणि तोही पर्याय आपल्यासमोर या ठिकाणी दिलेला आहे उजवीकडून 22 अशा दोन पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला दोन पर्याय म्हणून विचारले जाऊ शकतात आणि ते आपल्या हाताचे मार्क असतात आपण ते पटकन सोडू पण शकतो त्यानंतर पुढचा लगेच प्रश्न आपण घेऊया अक्षर मालिकेतील आय आणि क्यू अक्षर मालिकेतील आय आणि क्यू या अक्षरापासून समान अंतरावर समान अंतरावर अक्षर हे उजवीकडून शिक्षण स्थानावर आहे समान अंतरावर अक्षर देऊन स्थानावर आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे आय आणि क्यू पासून समान अंतरावर बघा आयचा क्रमांक आपण अक्षर मालिकेतील डावीकडे बघू शकतो आयचा क्रमांक डावीकडून आहे म्हणजे आपल्याला माहित आहे पाच कपा आधीपर्यंत सोडला एफ जी एच आणि आय चार सात आठ आणि नऊ आयचा क्रमांक आहे नऊ त्याच्यानंतर यूचा क्रमांक आहे यूचा क्रमांक आहे 21 म्हणजे 21 आहे
यांची जर बेरीज केली आपण 9 9 + 21 = 13 डिवाइडेड बाय 2 जर केलं तर त्याचं मधला अक्षर येतो इतकी कारण आय आणि यू च्या नसतो मोठमोठ अक्षर इंटरनल समान अंतरावर आय पासून आणि यू च्या मधोमध जे अक्षर आहे त्याचा क्रमांक आपल्याला विचारायचा ती 15वा अक्षर म्हणजे ओ येत असतो आपल्याला माहिती 15वा अक्षर अक्षराचा क्रमांक ओ आहे त्या अक्षराच्या तिसरा क्रमांक आधी ते ओळखायचा आहे मग यासाठी दुसरी सिक्स पार्ट पाहिजे उजवीकडून कितव्या स्थानावर आहे ते विचारले मग 26 - 15 जर घेतलं तर त्याचा क्रमांक त्याची वजाबाकी येते 11 आणि 11व्या स्थानावर आपल्या अक्षर मालिकेमध्ये अक्षर आहे त्यांची वजाबाकी जर केली तर 11 येते पुढचा प्रश्न लगेच आपण या ठिकाणी घेऊया अक्षर मालिकेमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या गटाची आदला बदलते आता या ठिकाणी आपल्याला अक्षर मालिका लिहिणं खूप गरजेचं आहे प्रश्नच मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतो अक्षर मालिकेमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या माझ्यामध्ये पुस्तकामध्ये तुमच्या प्रश्न विचारलेला आणि त्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपण अक्षर मालिका नवीन जी तयार होती ती ही नगर खूप गरजेचं आहे त्यासाठी सुरुवातीची अक्षर मालिका आपल्याला ए बी सी डी ई तसं प्रश्न पहिले एकदा वाचून घेऊया अक्षर मालिकेतील पहिल्या व तिसऱ्या गटाची अदला बदल केली आता गट म्हणजे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे तो म्हणजे 5 लक्षात गट एफ जी एच आय जे दुसरा गट आहे त्यानंतर एल यम यन पाचवा गट आहे चौथा गट जो आहे तो शेवटचा गट आहे पाचवा गट आहे पहिल्या आणि तिसऱ्या गटाचा गटाची आदला बदल केली आणि दुसऱ्या गटाची आदला बदल करून तयार होऊन झाल्या नवीन अक्षर मालिकेत किंवा मी या मासिकाच्या दरम्यान प्रत्येकात येणारे अक्षर कोणते येईल अशा पद्धतीचं तर त्या ठिकाणी आपल्याला नवीन शिक्षण मालिका तयार होणार आहे ही खूप महत्वाची आहे आता या ठिकाणी त्याने सांगितले पहिल्या आणि तिसऱ्याचे पण तिसऱ्या क्रमांकाचं जे आहे ते पहिल्या क्रमांकाला घेऊया त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकावर तिसऱ्या क्रमांकावर आणि अजून एक प्रश्न त्याने विचारला आहे ते म्हणजे दुसऱ्या गटाचं सुद्धा आपला बघितलं आपला गट कोणता आहे आपला U V W X Y Z या ठिकाणी U V X Y आणि या ठिकाणी चौथ्या प्रश्नावर जे गट आहे तो गट आहे P Q R S T शेवटचा गट आपल्याला माहित आहे तो म्हणजे मधला आहे कोणता आहे F G H I तिसरा गट चौथा गट आता ही नवीन अक्षर मालिका तयार करायची 1 2 3
यावर मालिकेम दे आणि कृष्ण विचारलाय किम वयम किम आहे नवीन असे या अक्षराच्या दरम्यान म्हणजे मध्यभागी असलेला अक्षर कोणता या ठिकाणी आपण सरळ मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अक्षर आहे तेरा जर अक्षर आहे तर मधले अक्षर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सहाचा बारा सात म्हणजे या ठिकाणी त्या अक्षराचा क्रमांक आणि तिचा क्रमांक आपल्याला यमचा क्रमांक या ठिकाणी तीन आहे आणि क्यूचा क्रमांक नवीन येतो तो पंधरा तीन आणि पंधरा यांची जर बेरीज अठरा येतो सॉरी तीन आणि तीन व अठरा यांची बेरीज जर केली तीन आणि सतरा म्हणजे वीस होतात वीस भागिले दोन जर केलं तर दहाव्या क्रमांकाचं जे अक्षर आहे ते अक्षर आपल्याला या ठिकाणी ते अक्षर म्हणजे ते म्हणजे वाय अक्षर बरोबर या दोघांच्या यमच्या आणि क्यूच्या मधोमधचा अक्षर म्हणजे वाय प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ब्लॅक बोर्ड वर स्क्रीन प्रेझेंटिंग करून आपण ते प्रश्न सोडवले परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो की नेटवर्कच्या इश्यू असल्यामुळे थोडी अडचण आली परंतु आपण सर्वांनी माझे थोडके मोठे अक्षर थोडके मोठे शब्द या ठिकाणी ऐकून घेतले ज्या पद्धतीने परत एकदा संधी मिळाली तर तिथं एकदा अक्षर मागित तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न माझा नक्कीच राहील या ठिकाणी माझा हा तास संपवतो मॅडम बोलता होय हॅलो बोला थोडेच विद्यार्थी आता उपस्थित राहिलेले आहेत काकरल सर आज आपलं थोडस बॅड इम्प्रेशन झालं या ठिकाणी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं थोडस व्यवस्थित तयारी करा म्हणून तरी आवाजाचा त्याचा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे आता शेवटपर्यंत सर्व विद्यार्थी आपल्याला मिळाले नाहीत 70 विद्यार्थी शेवटी राहिलेत बघा तुम्ही एवढं छान घेऊन सुद्धा उपयोग झाला नाही त्याचा ठीक आहे काय हरकत नाही तुमचा चांगला प्रयत्न होता आजचा क्लास संपलेला आहे.